मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पण म्हणले आई तितकं सोपं नाही, आजच्या दिवशी एखाद्याला जीवदान द्यावं लागतं। आहे की माझा मारुती मारवती आहे की माझा मारवती तितकेच आलेच। मारुत राहायची सवय होती, आंघोळ बिंघोळ करायची, आईकडे यायचं, पाच असे जोर काढायचे, चरणावर डोकं ठेवायचं मायेने माझा बाबा। पण म्हातारी अशी होती, कधीही मुलाला काही मागितलं नाही। या ज्या जुन्या म्हाताऱ्यानं भयंकर आडेल तट्टू, भयंकर आडेल, कधीही सुनेला काम सांगणार नाही, आपलं लुगडं आपण धुवी। अजूनपर्यंत मी कोणाच्या हात लावला नाही, देवाला एकच प्रार्थना आहे माझ्या उपयोगी कोणी पडू नये। अवघड तसे किती म्हातारी, मी त्याला कधी काही सांगितलं नाही। आले जवळ घेतलं, बस मारत राहा काम आहे। अरे ते अमक्या तमक्याचं ते काहीतरी मरण आहे, ते त्याला वाचव। एवढंच माझं मी वाचवलं तर त्याचं काय, बघतो या मला। त्याला बोलवलं, ते नारदा म्हणले घेऊन या। नारदाने त्या आश्रमात बसवलं, कोणाच्या, अंजनी मातोश्रीच्या, आणि बाहेर रखवालदार म्हणून मारुत राय। इकडे दुखारला अमका दमका आहे का, फाशीवर जायचंय, जशी सध्या फाशी पुढे ढकलत आहेत। काय पुकारलं राव, पुकारलं ना, कुठं आहे? अरे रामाची आज्ञा मोडायची कोणाची लागत आहे एवढे, कोण आहे? गेले शिपाई, ते म्हणले घरातही नाही, फरार। मग रामाची यंत्रणा केवढी मोठी, जा म्हणले त्रिभुवन धोंडा जिथे असेल तिथून घेऊन या। झालं सगळे हेर गेले, सगळे फिरले जा, आणि एकाने अंजनी मातोश्रीच्या झोपडीतून जाताना समोर बसलेले ते आणि बाहेर मारत राय। गडबड मागे कमी करा, बसलेले आहेत बघितलं। आता काय त्याची हिंमत होईना, ते साध शिपाई, ते मारत राहायला काय, हेड ऑफ द आर्मी, हेड ऑफ ऑल सेक्शन, बरं का? हा ते गेले, काय रे मिळाला का? मिळाला नाही म्हणले, दिसला, आणला का नाही? अरे बोल ना। अब म्हणले अंजनी मातोश्री झोपडमध्ये आहेत आणि माहेर मारत राहा बसतात। मारत राहाने राजकारणात कशाला पडावं, आमचं राज्य आम्हाला करून द्यावं, आमचं नियम धर्म काही आहेत का नाही, काही कॉन्स्टिट्यूशन आहे का नाही। मग लक्ष्मणाला सांगितलं जा, लक्ष्मणजी गेले, मग मारुतराने दर्शन घेतलं। लक्ष्मणा का
अरे म्हणाले त्याला कशाला ठेवलाय? नाही म्हणले मला त्यातलं काही माहिती नाही, आईने शब्द दिलाय मी हो म्हटलंय. मग त्याला सोडा राम म्हण, राम म्हणला तरी सोडत नाही, जास्ती लांबत नाही गोष्ट. मग सुमंताला पाठवलं, सगळे भाऊ आले, शेवटी रामाने निरोप पाठवला, मारुतराया लक्षात ठेवा माझ्या आज्ञेचं उल्लंघन करताय, मी तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही, माझ्या आईची आज्ञा पाळतो, तिने मला कधीच काही सांगितलं नाही, एवढंच सांगितलंय ते मी करणार आहे, तुला लढाई करायची करावी लागेल, मी कधी नाही म्हटलंय. पहिला चान्स आयुष्यात की तुम हम आगे, गुरु कैसा और शिष्य कैसा आहे ते खेळे. राम म्हणले हे फारच जोरदार झालं, असणारच हे अर्ध्या प्रसादाचे होते, पूर्ण होते, मी अर्धे सगळे नितवा. ज्ञानेश्वरीची उभी आहे, मी अर्धे सगळे नितवा. आले की राम बाण घेऊन, काय झालं त्यांनी बाण सोडावे ते आशीर्वाद म्हणून डोक्यावर निघून जावे, आणि याने डोंगर टाकावे ते पाय शिवून पडावे. काहीही होईना, तास गेला, दोघही थकले, शेवटी समोर मार हे होते नारद मुनी. रामाचं लक्ष गेलं इकडे, तुम्ही केव्हा आला? आला तर नाही, पहिल्यापासून मीच आहे, पहिल्यापासून ह्याच्यात मी आहे. अरे पण एवढं कशाला? अरे आम्ही जगभर कीर्तन बंद करावे की आम्ही सांगतोय, नामे तरला नाही कोणाचा द्यावा निवडून, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, हे जगभर कीर्तन करतोय, आणि तुझ्या हातून वरण तुझ्या राम नामाला बट्टा लागू नये म्हणून मी केलं. रामचंद्र प्रभू म्हणाले मारुतराया माझ्या आटोक्याचा बाहेरचा आहे, त्या सोडून म्हणले जरा कळलं का? पवित्र तो किती पवित्र, पण एक लक्षात ठेवा, मारुतराया नुसते पवित्र नव्हते तर मुखामध्ये राम होता. वाणी जो वदे अच्युत, श्री राम 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 श्री राम 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 म्हणायचा दगड टाकायचा. कळलं का तुम्हाला? राम राम म्हणायचा डोंगर टाकायचा, श्री राम 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 राम. काय मजा आहे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, अशी पुण्यवंत वाणी असेल ती वाणी पुण्यवंत कशाने होईल? कशाली होईल विठोबा? तुकाराम महाराज सुद्धा आपल्या वाणीला विनंती करतात, घे घे माझे वाच
दुसरं काही म्हणू नकोस. अगं बाई, कळलं का तुला? विठ्ठल 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 म्हण. एवढे ज्ञानियांचे राजे. बरोबर आहे ना? ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानियांचे राजे. पण काय म्हणले? गाते श्रोते आणि मध्ये एवढी मंडळी असतात. आता ते बाकीचं काय सांगतात ते मला माहिती नाही, पण मला अर्थ कसा कळला. कीर्तनामध्ये कोण असतात? एक गाते, मध्ये उभे राहते. ज्या कीर्तनकाराला म्हणता येत नाही तो असा उभा राहतो आणि गाणार त्याच्या कीर्तनाचं वाटोळ करून. अलीकडे नवीन सुरू झालंय, सारे गम सुद्धा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणत होते म्हणून ते म्हणतात, कारण परंपरा पाळणारी मंडळी. सारे गमप अभंगातल्या चालीतून काय आम्हाला का गाता येत नाही? मी तर मुसलमान गव्यांच्याकडून शिकलोय, 6 वर्ष शिकलोय. काय आम्हाला सारे गम येत नाहीत का? पण इतकंच गाणं असावं की जिथे भजनाचा बेरंग होऊ नये. तेवढंच गाणं असत, तेवढंच गाणं असतं. नीट लक्षात घ्या. काय गाते? गाणारे सध्या 4-4 माईक, म्हणून माईकच देत नाही. आमच्या घरातले 2 गाणं त्यांना माहिती आहे मला किती लागत. ते जर जास्ती केलं तर मी असं इकडे बघतो. आता काय आयुष्य बरोबर गेलंय त्यामुळे बघायची पाळी येत नाही. आता त्यांच्यावरच सोडून देतो. माझ्यापेक्षाही जोरदार गातात ते. गाणारच आता ते 33 आणि मी 85 स्टील रनिंग. मला माणसं विचारतात वय काय, म्हटलं 85 रनिंग, पण स्टील रनिंग अजून सुद्धा पॉवरफुल आहे. देवाची कृपा आहे. आवाज दिला, ऐकणं चांगलं दिलं, सगळं छान दिलंय. चालता येत नाही, गरजच नाही. 10 माणसं उचलायला आहेत. शेवटी मिळत नाहीत मला, जिवंतपणी मिळत आहेत. 10 काय 100 मिळतील आता. खुर्चीवर उचलाय तर मी उचलतो, मी उचलतो. तेवढी सेवा, तेवढी सेवा, तेवढी सेवा. असं आहे. इथे 10 सुद्धा निरोप पाठवावा लागतो. जरा तुम्ही या की अहो म्हणले, मला ते ऑफिसचे इन्स्पेक्शन आहे, मी येल.
नीट लक्षात घ्या, गाते म्हणून गाणार आणि मुद्दाम सांगतोय मी, एवढीच चाल म्हणा की त्या कीर्तनकाराचा पचका करू नका, नाही तर मी बघा ना तुम्ही असंच बघा, उगीच येड्यासारखं बघत करा, तसे काय करणार काय होतो, काय कराय, त्याच्या हातातच काही नसत, पुन्हा वाजवणार आहे, यांचं दोघांचं नाही जमलं तर पक्क डोक्यात घालण्यापर्यंत पाहिजे, म्हणून हे माझ्या फळावर जे माझे ते दुसरं कोणाला बसूनच घेत नाही, माझ्या फळंपर्यंतून माझ्या फडातून आलेलेच गाणाऱ्यांना वाजव, माणसं म्हणतात तुमच्याकडे दुसरे कोणी चालत नाही, तुला दुसरी बायको चालते का, स्पष्ट बोलणं आहे, तसं शिष्य म्हणजे तसेच आहेत, पत्नी जसं सर्वस्व अर्पण करते तसं शिष्य त्याला म्हणावं तो आपल्या सद्गुरूच्या चरणी सर्व, पण सद्गुरूने सुद्धा सावध राहावं की किती अपेक्षा करावी, माझं बोलणं कळलं का, पत्नी हुंडा घेऊन आली आहे तरी अजून अपेक्षा संपत नाही, हा इतका नामर्दाशी लग्न झालं अपेक्षा संपत नाही, कशा करता म्हटलं मी, गाते हा श्रोते, पुढे बसलेले म्हणजे श्रोते नाही, कीर्तनकाराबरोबर प्रवचनकाराबरोबर जो चालतो त्याला श्रोते म्हणावं, ऐकतो तो नव्हे, ऐकतो तो श्रोता नाही, ऐकायला तुम्हाला काय करावं लागतंय, कान दिलेले आहे त्याच्या शब्द जातो, तुम्ही काय करताय, पण काय सांगतायत कीर्तनकार महाराज, श्रोत्याबरोबर गाते श्रोते आणि पाहते ते बघा, बाबा महाराजाला टीव्हीत पाहतो, प्रत्यक्षात कसे आहेत ते बघावं, पाहते आता ही शाळेची पोर बघा किती आली, खन काय पण त्यांनी टीव्हीत बघितलंय ना, इंटरेस्ट आहे बाबा महाराजामध्ये, चला अरे बाबा महाराज करत, बाबा महाराज चला पाहते, गाते श्रोते चतुर, म्हणजे कीर्तनातला बरोबर सिद्धांत लक्षात, कशावर काय सांगितलं, चतुर विनोद आहे, काही काही माणसं फक्त विनोदच घेऊन जातील आणि त्याचा उपयोग करतील आपल्या कीर्तनात, मग तो विनोद राहत नाही विनोद होतो, आणि काही काही दुश्चित आहे, अकाल बाबा महाराजांच्या कीर्तनाला लय गरज आहे, काय ते त्या दिवशी काय होते कुठे कोणाला येऊ, मग होऊ नका आम्ही कुठे काय म्हणतोय, दुश्चित आहे, कधीही कोणाला कोणाचं बरं वाटत नाही, दुश्चित आहे, आयुष्यभर कीर्तन करतायत पण अजून यांना बरं वाटत नाही, अजून द्वेष गेला नाही, मत्सरी फक्त कीर्तनात म्हणायचं कोणाही जीवाचा न घडो, हे फक्त कीर्तनापुरतं, आणि खाली उतरला की द्वेष मत्सर आला, शेवटी परिणाम भोगायला लागतातच, कोणीही कोणाचा द्वेष कधी करू नये, आणि एक सांगतो तुम्हाला पुढचं सिद्धांत सांगतो, माझा द्वेष करा पण माझं जर माझा द्वेष करून माझं जे आहे ते तुमच्याकडे येत असेल तर जरूर करा, पुरुषोत्तमचा द्वेष करायचा करा ना, त्याच्याकडे जे आहे ते जर तुमच्याकडे येत असेल तर द्वेष करा ना, त्याचं तर येत नाही, त्याचं वाढतंय आमचं वाढतंय आणि तुम्ही फक्त द्वेष मत्सरच करत बसता, याच्यापेक्षा दुसरं काही नाही, आपण कोणाला घाबरत नाही, आपण बाबा महाराजाबद्दल सुद्धा कीर्तनात बोलतो, बरं झालं तुला ज्ञानोबा तुकोबा कमी पडले म्हणून बाबा महाराज निवडले, बरं झालं वाईट आहे, म्हणजे जिवंतपणे बाबा महाराज हा कीर्तनाचा विषय होतो याचा सुद्धा मला आनंद वाटतो, काय काही माणसं मेल्यानंतर सुद्धा होत नाहीत, आम्ही जिवंतपणे म्हणतो, गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुश्चिते, ही सगळी माणसं इथे आलेली असतात, आज आलेच बघायला किती समाज आहे आणि नेमकं बाबा महाराज कोणाबद्दल काय बोलतायत, मला कोणाबद्दल काही बोलायची गरजच नाही, तुमचं तुम्हीच बोलताय,
कुणाबद्दल काही बोलायची गरजच नाही. मी फक्त ज्ञानोबा तुकोबाबद्दल बोलतो. हे मत्सराचं सांगितलं, त्यांनी सांगितलेलं सांगितलं. माझ्या घाटचं काही दुश्चित आहे. सोहम भावे बघा, हे महत्वाचं आहे. मीच ब्रह्म असे म्हणणारे जरी असेल तरी सुद्धा विठ्ठल स्मरण केल्याशिवाय तर उपाय नाही. बघा ज्ञानेश्वर महाराज केवढे मोठे, किती मोठे, ज्ञानदेवा घर, बरोबर आहे ना. मग असे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज बोलायचं काम नाही, आकाश आहे एवढा. तत्त्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि तोच झाला अंगे स्वय तुका, बरोबर आहे ना. असे तुकाराम महाराज पण काय म्हणतायत, विठ्ठल 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 किती कीर्तन करता येईल. पवित्र तो देह, जवळ जवळ टाइम झाला माझा, पवित्र तो देह वाणी. तुमची वाणी जर पुण्यवंत व्हायची असेल तर सतत चालू ठेवा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बघा ना अभंग कसा लिहिला, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. मीच ब्रह्म नाही, मीच ब्रह्म नाही. बर ब्रह्म नव्हते का तुकाराम महाराज, ब्रह्म नव्हते का रामेश्वर भट्टच म्हणतायत, तुकिता तुलने सी. असून सुद्धा भजन कोणाचं, विठ्ठलाचं, मंत्र कोणचा, जय जय राम कृष्णारी म्हणजे सर्वात श्रेष्ठ काय, सकळी का साधना वरिष्ठ हे नाम, मामनी भावन धरी सुधारे रे. नारायण नाम, नारायण नाम, नारायण नाम झनत्कारे रे. म्हणून पवित्र तो देह, देहावर तुळशीची माळ घालतो तो देह पवित्र. वाणी पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पुण्यवंत जो वदे अच्युत. आता असा जो आहे म्हणजे गोलार्थ सांगून अभंग संपव, बाकीकडे गोलार्थ पहिला असतो, माझ्याकडे शेवटी गोलार्थ सांगून संपवून टाकतो. माझ्याकडे पहिला भाग आणि दुसरा भाग काही नाही, सगळा एकच भाग आपला आहे ते सांगितलं. म्हणजे कीर्तन माझं असंच आहे, आमचा हार सुद्धा पहिल्यांदा असतो. पहिल्यांदाच हार गेली म्हणजे पुढे कीर्तनाचा प्रश्न राहत नाही. पहिल्यांदा हार देवाला गेलो की पुढचं कीर्तन तो करतो, आलं का लक्षात. हा म्हणून आणि वारकरी संप्रदायात अशी पद्धत आहे. मग पूर्व रंग, उत्तर रंग, कोणताही रंग असू दे, पण शेवटी रंग पांडुरंगाचाच. पूर्व असू दे नाही तर उत्तर असू दे, म्हणून एकच रंग आमचा चालू आहे. जो वदे अच्युत तयाच्या चिंतने तरीतले दोषी आणि जळतील राशी पातकांची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली हा भेटी हरिदासाची.
ऐसे वळ नाही आणि कांची अंगी तपतीर्थ जगी. म्हणून कसा कसं चाललंय, तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. देवैची रज चरणीची माती आणि धावत चालती मागे मागे. तुमची बायको सुद्धा तुमच्या मागे मागे धावत येत नाही, माफ करा मला. बायका सुद्धा म्हणतात तुम्ही काय येता जाता काय, तुमच्या मागे किती फिरत बसावा, आम्ही काय सांग, आम्हाला काय उद्योग नाही का तुम्ही किती फिरत बसा. अवघड आहे हो काय पुरुषोत्तम महाराज, ही भक्त विद्या जास्ती असते. रात्री 12 वाजता आले की सकाळी 7 बाहेर, आता आमचंही तसंच आहे. रात्री 12:30 सांगलीचं कीर्तन करून आले आणि सकाळी 7 आंघोळ करून बाहेर काय करता, त्यांची बायको तिकडे आमची तिकडे. आम्ही म्हातारपणा जवळ नाही म्हणून दुःखी, ते तरुणपणा जवळ नाही म्हणून दुःखी. आमचे कमीत कमी पुरुषोत्तम 4 फोन होतात घरी, त्यांचा तरी येतो नाही तर माता कशा जेवलात का नाही, गोळी घेतलीत की नाही. माणसं म्हणतात तुम्ही आईसाहेबाला एवढं फोन करतो मग दुसरं कोणाला करते सांग. ठिकाण तरी दाखव, येड्याचा बाजार असोनी संसारी. काय म्हटलं मी, नसोनी नाही. कितीही कीर्तनामध्ये संसाराची निंदा केली तरी घरी जावंच लागत आणि पाकिट तिच्याजवळच ठेवायला देत. आई जवळ सुद्धा नाही. काय करता असोनी, आपलं बाबा महाराजांचं कीर्तन असं आहे, माझ्याकडे वेदांत वगैरे काही नाही, मला येतच नाही. ते आलं का लक्षात, हो काय ते काय इतकं कठीण असत काय ते सांगणार, ते कसं होतं काही काय टायमाला मी बघितलं एक दोघांच, ते लहान मुलांना आपण शिकवतो ना, बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा. मग त्या पोराला सांगितलं 4 आंबे घेऊन ये, ते दोनच आणतं. अरे तुला काय सांगितलं, दे दोन्ही 4. अरे 4 आकडा माहितीये पण 4 व्हॅल्यू कुठे माहितीये. तसं वेदांत शास्त्र शब्दाचा खेळ आहे पण प्रभुप्रेमाची प्रतिती कुठे आहे, कुठे प्रभुप्रेमाची प्रतिती आहे. म्हणून व्यासाने आयुष्यभर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण लिहिले पण शेवटी प्रभूची सगुण कथा वर्णन केली तेव्हा समाधान प्राप्त झालं. वेदार्थ सकळ पुराण व्यासे केली निर्माण, परितो न पवेची आपण निज समाधान येताचे, तो आला सरस्वती तीरा मग देखिले व्यास ऋषीश्वरा, जो संशयाच्या महापुरात ओढला असे. व्यास सुद्धा संशयामध्ये पडल्याशी रडत होते. नारदाला बघितलं नाही, म्हणले रडून या. मला माहिती आहे मोठ्या लोकांना रडता सुद्धा येत नाही, रडून घ्या. ते म्हणले नारदा एवढं लिहिलं पण समाधान नाही, एवढं लिहिलं पण प्रभूचं सगुण वर्णन केलं नाही, गुण लीला वर्णन केला. आणि मग जेव्हा कृष्ण चरित्र काय, रामचरित्र काय, जेव्हा सगुण लीला वर्णन करायला सुरुवात केली म्हणून सगुण चरित्रे परम पवित्रे. उगीच फुकटचा वेदांत सांगत बसू नये, जो काय आता इथल्या बायकांना काय वेदांत कळणार आहे. तुकाराम महाराज म्हटले घटापटा डहुळे मन होय शीण. तुकाराम महाराज एक दिवस जिजाबाईला वेदांत सांगायला गेले, ते म्हणले राव उद्या तुमच्याकडे भाकर खा. ते म्हणले तुमचा वेदांत मला येत नाही, माझी भाकरी खोळून दाखवा. तुकाराम महाराज म्हणले जिजाबाई तुझं बरोबर आहे, तुझाच वेदांत कराय, उपाशापोटी बसवा प्रवचन करायला.
उपवासच आहे. उप म्हणजे जवळ आणि सान्निध्यामध्ये वासच आहे प्रभूचा. म्हणून महाराज म्हणाले देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती पुष्कळ आहे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी. हा मला काही तसं सांगता येत नाही पण असं कळतं तुम्हाला, ते कळेल ते सांगतो. एका नवऱ्याचं कंठी बांधलं की झालं ना. कशाला सासऱ्याला उगीच मिजास करायची द्यायची, बरोबर आहे ना. एक कंठी बांधलं की नाही नवऱ्याचं मंगळसूत्र काय, मग काही कोणाला विचारायची गरज आहे का? काही काय नाही, कोण हा तिच्या मागे आहे. साध मर्क नवर जर मागे असेल तर बाई इतकी रुबाब करती. महानंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यत हा कर्तुम शक्ती ज्या परमात्म्याची आहे तो जर मागे असेल तर संतांची मिजास काय असेल. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. अ काय त्या जयाकंठात मंगळसूत्र घातलं की काही तिच्या नावावर इस्टेट सुद्धा करायची गरज नाही. ती लग्न लागली की आपाप मालकीन झाली. हे वैकुंठ भाषे झाले तरी विचारतात त्यांच्या मागे कोण आहे पत्नी आहे, मग ती वारस. तिचं नाव नाही, तिचं नाव नाही पण तिने गळ्यात बांधलंय ना, गळ्यात बांधलंय ना. तसं प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पांडुरंगाचं मंगळसूत्र म्हणजे तुळशीची माळ आहे. तेवढं बांधल्यानंतर बाकीचा वेदांत विदांत कळू दे, नाही तर न कळू दे काय गळण्याची गरज नाही. नाही पुरणपोळी एक करता आली तरी हरकत नाही, खरडा भाकरी करायला आली, पिठलं करायला आलं, शेंगदाण्याचं कालवण करायला आलं, भाजीत भाजी मेथीची करता आली. पुढचं मी काही म्हटलं नाही कारण एवढे विद्वान श्रोते समोर पुढचं कशाला म्हणू. बघा भाजीत भाजी म्हटल्यावर सगळे आनंदात आपल्या घरी जाऊन पोचले सुद्धा. वैकुंठ नायक दया कंठी तुका म्हणे देव भक्तांचा आणि तेथे ओघनाम त्रिवेणीचा. आज योग चांगला आला. अमृतनाथ महाराजांचं पुण्यस्मरण आजच्या दिवशी घडलं. पुरुषोत्तम जोग तसंच ते प्रेम परंपरेने जतन केले त्यांनी, त्यामुळे येणं घडतं. नाहीतर तसा सहसा कुठे जात नाही. आमचेच परंपरेचे कार्यक्रम इतके असतात, चार चार पाच पाच ओळीने कार्यक्रम सतत चालू आहेत. पण परंपरेशी संबंध आहे, त्याचाही माझ्यावर जीव आहे, त्याच्या बायकोचाही माझ्यावर जीव आहे, वडिलांचा आहे, आईचा आहे, म्हणजे कुणाचा माझ्यावर जीव नाही असं काही नाही. जीव आहे म्हणून जीव आहे, सगळ्यांचा जीव आहे आणि तुमचा काही कमी जीव आहे का? म्हणून तर एवढे माझ्या कीर्तनाला आला. हे बघा मी संत बिंत कोण नाही पण संतांचा सेवक आहे. आता 85 आहे, काही जास्ती मागायचं नाही. शेवटपर्यंत कीर्तन करता करता शेवट व्हावा, बाकी काही इच्छा नाही. सगळं उत्तम दिलंय. मागे कसे चालेल याचा विचारच नाही कारण मागेच उभे आहेत. नाही का विचार करायचं काही कारण नाही, सगळं देवाने उत्कृष्ट केलंय. आज 5 ठिकाणी 5 मठ आहेत, आळंदी काय, पंढरी काय, मुंबई काय, देवरे काय, नेरूळ काय, असं काम चालू आहे मंदिराचं की बस आमचं कामच काय नाही. मी भागवतातलं लक्षात ठेवलंय, भागवतात लिहिलंय या जन्मी जो मंदिर बांधतो तो पुढच्या वर्षी चक्रवर्ती राजा होतो असं भागवतात लिहिलंय. मग मला विचारलं तुम्हाला चक्रवर्ती राजा व्हायचं आहे का? मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.